आपल्यातील बरेच जण घरातील गरिबी दूर व्हावी यासाठी माता लक्ष्मीची आणि स्वामी समर्थांची अगदी मनापासून पूजा आणि सेवा करत असतात आणि याद्वारे स्वामींना प्रसन्न करून घेण्याचाही प्रयत्न करतात. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की गुरुवार हा दिवस श्री स्वामी समर्थांचा अत्यंत प्रिय असणारा दिवस आहे. म्हणूनच गुरुवारच्या दिवशी जर काही उपाय आपण जर केले तर घरामध्ये स्वामींच्या कृपेनं प्रसन्नता आणि समृद्धी नक्कीच येऊ शकते. कोणता आहे तो उपाय चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा उपाय गुरुवारच्या दिवशी घरामध्ये केला तर आपल्या घरातील पैशांची चणचण आणि अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यास त्यामुळे मदत होते. हा उपाय करत असताना गुरुवारच्या दिवशी एक नारळ अर्थातच श्रीफळ आपण आणायचं आहे आणि ते एका विशिष्ट जागी ठेवायचं आहे. त्यामुळे पैशाच्या सर्व समस्या दूर होतील, अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. मंडळी, बऱ्याचदा असं होतं की आपण भरपूर मेहनत करतो परंतु आपल्याला आपल्या मेहनतीचा मोबदला मनावा तसा मिळत नाही आणि मग आपण निराश होतो आणि मग त्यावेळी आपल्याला ईश्वराच्या कृपेची गरज आपल्याला भासू लागते. खरं तर वरवर जरी आपल्याला दिसत असलं तरी आपल्यावर अन्याय होत आहे, पण ही आपल्याच कर्माची फळं असतात जी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मिळत असतात. परंतु यासाठी आपण ईश्वराला शरण जायचं असतं, जेणेकरून आपली पापकर्म असतील ती नष्ट होतील आणि ईश्वराची कृपा आपल्यावर होईल आणि म्हणूनच हा उपाय आपण करायचा आहे. चला आता बघूया की उपाय नक्की काय करायचा आहे. मगाशी म्हटलं तसं एक श्रीफळ अर्थातच नारळ विकत आणायचा आहे आणि तो नारळ आपल्याला स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा घरामध्ये जी स्वामींची प्रतिमा असेल त्याच्यासमोर ठेवायचा आहे. मनोभावे स्वामींची पूजा करायची आहे आणि स्वामींची पूजा करून झाल्यावर त्या नारळाची सुद्धा पूजा करायची आहे. पूजा करून झाल्यानंतर तो नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचा आहे आणि तो नारळ हातात धरून आपण आपली जी काही समस्या असेल, जी काही मनोकामना असेल ती मनोभावे स्वामींपुढे मांडायची आहे, स्वामींपुढे व्यक्त करायची आहे आणि पुन्हा तो नारळ स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहे. सलग 7 दिवस या पद्धतीने पूजा करायची आहे. हा उपाय सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस योग्य मानला जातो. गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. 7 दिवस हा उपाय केल्यानंतर हा नारळ जवळच्या नदीमध्ये विसर्जित करायचा आहे. हा नारळ विसर्जित केल्यानंतर काही दिवसातच आपल्या पैशासंबंधित अडचणी ज्या असतील त्या सुटतील असं म्हटलं जातं. तुमच्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती येऊ लागेल. तुम्हाला जाणवेल की आणखीन थोड्या दिवसानंतर तुमच्या सगळ्या समस्या सुटलेल्या आहेत. तुमच्या घरात सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर हे येऊ लागेल. हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.